हे बघा, शेंगा कुकरमध्ये शेंगा टाकला आणि पाणी टाकलं आहे. शेंगा टाकून मी मीठ टाकते. थोडीशी हळद टाकते. ठेवते गॅसवर शिजायला शेंगा. हे बघा, मी चहाला पाणी ठेवलं आहे. मी टाकत आहे अद्रक. अद्रक टाकल्याच्या नंतर साखर टाकते. साखर चांगली इरगाळल्यानंतर मी चहापत्ती टाकते. चांगली चहा कडली आहे. हा बाजूला दूध आहे. आज रविवार आहे. आज मी जेवण बघा काय बनवलंय. चपाती आहे, भात आहे, हा रस्सा आहे मच्छीचा आणि ही मच्छी फ्राय आहे. एवढं सगळं बनवलंय. हे बघा, मी आणलं आहे एलोवेरा. मला आज केसांना लावायचं आहे. ज्यूस काढून केसांना लावायचं आहे मला. साल काढून घेते मी. पटकन निघते ती, वेळ पण नाही लागत काढायला. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते मी. मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. एलोवेरा जेल आहे. कटोरीमध्ये काढून घेते. बघा, एलोवेरा जेल मी केसांना लावित आहे. कारण केस तुटत आहेत ना, त्याच्यामुळे लावते. वेळच्या वेळी काळजी घेतलेली बरी केसांची. असं सगळ्या केसांना लावायचं आहे आपल्याला. पण एलोवेरा तोडल्याच्या नंतर ते येलो असतो ना चीक, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. एलोवेरा कापल्याच्या नंतर उभा करायचा, मग आपोआप ते येलो चीक बाहेर निघतो. त्याची काळजी घ्यायची आपल्याला. नंतर मग ते मिक्सरमध्ये टाकून ते सोपं आहे. दाखवलं आहे मी त्याच्यामध्ये.
पूर्ण केसांना लावून घ्यायचा आहे। बरेच दिवस लावला नव्हता, एकदम फ्रेश आहे एलोवेरा जेल। वीडियो थोड़ा पण आवडला तो लाईक शेयर सब्सक्राइब करा। चला तर उद्या भेटते। समोर थोड़ा लावून घेते ना। केसांची काळजी नाही घेतली तर अजून खराब व्हायचे, त्याच्यामुळे केसांची काळजी घ्यायला लागले। चांगले केस राहण्यासाठी